नांदुरे येथे आदिवासींचे वैचारिक महासंमेलन संपन्न, आमदार खासदार आजी माजी मंत्र्यांची उपस्थिती। कळवण तालुक्यातील नांदुरे येथे आदिवासी समाजाचे कोकणा कोकणी कुकणा वैचारिक महासंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत मोठ्या थाटात हजारोंच्या संख्येने संपन्न झाला। या महासंमेलनात महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली कर्नाटक येथून हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक बागुल हे होते तर अतिथी म्हणून पूर्ण नियोजन कोर कमिटीचे केंद्रीय अध्यक्ष राम चौरे के गांगुर्डे देवाजी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विचारमंचावर अनेक अभ्यासू आदिवासी वक्त्यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार व समाज कसा पुढे नेता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले। यावेळी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार पालघरचे आमदार सुनील भुसारा साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित गुजरातचे आमदार जितूभाई पटेल व सर्व आजीमाजी आमदार खासदार यांनी आपल्या भाषणात बोलताना आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत आम्ही तर सरकार दरबारी व्यथा मांडून आदिवासींना न्याय हक्क मिळवून देतच आहोत, पण आपण सर्वांनी आता एकत्र येऊन संघटन करणे खूप गरजेचे आहे असे मत मांडण्यात आले। यावेळी तमाम आदिवासी बांधवांनी कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध वेगवेगळ्या कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी सर्वांच्या वतीने उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो असा नारा देत यापुढे सर्व आदिवासी बांधवांनी असेच संघटित राहून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचे आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले। शेवटी जय आदिवासी म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। MCN न्यूज करिता पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण। आमचे जे प्रश्न आपण काय कुठल्या गोष्टींचा तुमच्या माध्यमातून आम्हाला आमच्यापर्यंत निवेदन चर्चा झाली आणि आता आपण बघत असेल की आपल्या मनातल्या गोष्टी आमच्या बांधव समोर आणत आहेत आणि हा जर धोका वेळीच ओळखून पुढच्या दिशा या संमेलनातून मिळाली दिशा पुढच्या दृष्टीने समाजाला बरोबर घेऊन समाजासाठी एक आदिवासी बांधव समाजाला पुढे आणण्यासाठी प्रत्येकाने गड जे आहेत हे पूर्ण जगभर म्हणजे आपल्या पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तर देवीच्या पायथ्याशी घेतले तर देवी माताच्या चरणामध्ये हा जो वैचारिक संमेलनाचा कार्यक्रम आहे आज बघितलं गेलं तर धर्माच्या नावावर जेव्हा सर्वेक्षण व्हायला लागलं आणि कोकणी कोकणा कोकणा आणि अकुंबी ह्या प्रकारच्या चारही ह्या एकच जमातीची नावं आहेत आणि ही सगळी बांधव आहेत ही विखुरलेल्या याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सुशिक्षित आहे अशिक्षित आहे गावातले आहे शहरातले आहेत नोकरदार आहेत शेतकरी आहेत या सगळ्यांना एकत्र आणि खास करून युवांसाठी कारण आमची जर संस्कृती संवर्धन आम्ही केलं नाही वेळेवर तर मला असं वाटतं की कुठेतरी संस्कृती संपेल आणि आदिवासीत्व जे आहे आदिवासीत्व जर संपलं तर त्या ठिकाणी जर आपण आरक्षण वगैरे ह्या ज्या गोष्टी आम्ही आता कुठेतरी सुधारले ह्याच्यात जातो आहोत परंतु तरी पण बघायला गेलं तर सुधारणा तर दूरच राहिल्या परंतु हे जे आमचे अनेक प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगार आहे आरक्षणात घुसखोरी आहे आमचे युवा बेरोजगार आहेत आरक्षण असताना सुद्धा नोकऱ्या नाही त्याचबरोबर आमचे शेतकरी वाढत आहेत आमच्या आदिवासी भागामधून विविध योजना ज्या आहेत विस्थापित केल्या जातात आता काल परवाची घटना बघितली तर आदिवासींना घराबाहेर काढलं जातंय तर अशा वेळेस प्रत्येक समाजाने तसं पाहायला गेलं तर 45 जमाती जेवढ्या आहेत कारण 2 तर लोप पावले आहेत या 45 जमाती मिळूनच आम्ही हा लढा करणार आहोत परंतु प्रत्येक समाजाच्या समस्या वेगळ्या आहेत आणि म्हणून आम्ही कोणत्या जातींना वेगळा न करता 45 जाती सोबतच आहोत फक्त एक कोकणी कुकणा आणि कुकणा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या वेगळ्या आहेत यांची चर्चा करू आणि मग आम्ही त्यांच्यासाठी लढा देणार आहोत आणि आमचं यश जे आहे की इथं युवा आहेत म्हणजे पोसापासून तर पोशीपर्यंत डोसापासून तर डोशीपर्यंत सगळे या संमेलनास उपस्थित आहेत आणि हाच आमचा खरं या कार्यक्रमाचं यश आहे। पहिला कार्यक्रम जरी असला